प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव तालुका दळगाव जिल्हा नंदुरबार हे गोमी हुका पावरा यांच्या अगदी दारात, परंतु तरीही गोमी हुका पावरा हिचं बाळंतपणासाठी तिला ग्रामीण रुग्णालय दळगाव येथे जावं लागले। जवळपास 6 करोड़ रुपये खर्च करून ही PSC बांधण्यात आली। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री माननीय KC पाडवीसाहेब यांच्या हस्ते या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करण्यात आले। तेव्हाही लोकांनी सांगितलं, कर्मचाऱ्यांनी सांगितलं की इथे पाणी नाही। जवळपास 80 लाख रुपये खर्च करून पाणी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फेल झाला। मग तरीही PSC ताब्यात देण्याचा आत्ताच का करण्यात आला, का ठेकेदाराचं बिल काढणं महत्त्वाचं होतं, हा प्रश्न माझ्या समुदायाला पडलेला आहे। तुला 4,000 रुपये भेटले का भाई? काही नाही। 700 रुपये? काही नाही। 400 रुपये? काही नाही। कुठं डिलिव्हरी झाली तू? दळगाव। ही PSC इथे जवळ इथे नाही झाली? काही नाही। तत्कालीन युवा सेनेचे नेते व आत्ताचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते या बोट ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करण्यात आले, परंतु या बोट ॲम्ब्युलन्सला स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी देण्यात आलेला नव्हता। गेल्या महिन्यातच इथे स्वतंत्र डॉक्टर आलेले आहेत, परंतु अजूनही आरोग्याचा पुरेसा स्टाफ या बोट ॲम्ब्युलन्सवर नाही। या बोट ॲम्ब्युलन्सचे 7 बॅटऱ्या निकाम्या झाल्या आहेत। त्यांनी वारंवार मागणी केली, परंतु अजून त्यांना सप्लाय झालेली नाही। सावर्याधिकार येथील मानसेवी डॉक्टर गावात नियमित येत नाही। काय काय बोलतो सीताराम? कतरा महिनापासून तुला ते 4,000 रुपये भेटले का? कधी डिलिव्हरी झाली तू? 12 महिने। 12 महिने झाले? तू सगळे कागद दिले सिस्टरला? काय नाही। नाही, कागद दिले सगळे तू? हो, कागद ते आपलं या बँक आणि पासबुक, आधार कार्ड अजून नाही भेटले? काय नाही। किती खेपे? 5। माझ्या समुदायातील या प्रश्नांकडे तालुका व जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे व लवकरात लवकर या प्रश्नांना उकल पाडावे व दळगाव येथे जो माता बाल आरोग्य मेळावा घेण्यात आला, ज्यात ठरल्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी माझा समुदाय अपेक्षा व्यक्त करतो। आज काय कार्यक्रम होता आणि काय मुद्दे होते? आज साथी संस्था पुणे आणि नर्मदा नवनिर्माण अभियान दळगाव या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने माता आरोग्य हक्क प्रक्रियेच्या अंतर्गत तालुका मेळावा घेण्यात आला, ज्याच्यामध्ये गरोदर आणि स्तनदा माता, त्याच्यानंतर या तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, BDO, त्याच्यानंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि इतर अनेक त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असे सर्व उपस्थित होते। त्यांच्या समोर एकूणच या सगळ्या योजना, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदन अनुदान योजना असेल, बुडीत मजुरीची योजना असेल मानव विकास मिशन अंतर्गत, किंवा जननी सुरक्षा योजना असेल, अशा सगळ्या योजनांच्या बद्दल मातांना नेमके का लाभ मिळत नाहीत अशा संदर्भातली एकूणच चर्चा घेण्यात आली आणि त्या चर्चेमध्ये मातांनी मातांच्या पातळीवर त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या, अधिकाऱ्यांना त्याबद्दल काय वाटतं याबद्दल व्यवस्थित चर्चा केली, ज्याच्यामध्ये आम्ही जो दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या तालुका मेळाव्याच्या आधीची जी तयारी केली होती त्याच्यामधून जे सर्वेक्षण केलं होतं त्याच्यामध्ये आलं होतं की प्रधानमंत्री मातृत्व वंदन अनुदान योजना मिळालेली नाही, अशा एकूण पात्र महिला 81 होत्या, ज्याच्यामध्ये किती गावापैकी एकूण जवळपास 15 दळगाव तालुक्यातल्या 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 15 गावांमध्ये ही प्रक्रिया आणि हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदन अनुदान योजनेचा एकूण पात्र महिला होत्या 81, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा मिळालेला नाही अशा महिला होत्या 77, दुसरा टप्पा मिळालेला नाही अशा महिला होत्या 61,
त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजनेसाठी पात्र महिला, एकूण पात्र महिला होत्या 145, परंतु 135 महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळालेला नाही अशी माहिती समोर आली. त्याच्यानंतर मातृत्व अनुदान योजनेसाठी पात्र महिला होत्या 145, ज्याच्यापैकी 136 महिलांना मातृत्व अनुदान योजनेचा लाभ मिळालेला नाही हे लक्षात आलं. आणि बुडीत मजुरी योजना जी मानव विकास मिशन अंतर्गत चालवली जाते त्याच्यासाठी पात्र महिला होत्या 153, ज्याच्यापैकी पहिला टप्पा न मिळालेल्या महिला आहेत 144 आणि बुडीत मजुरीचा दुसरा टप्पा मिळालेला नाही अशा महिला आहेत 145. या संदर्भातली सविस्तर डिटेल मांडणी महिलांच्या आकडेवारीसह अधिकाऱ्यांना देण्यात आली, त्यांच्या समोर मांडण्यात आली. त्याचबरोबर सोनोग्राफी झालेली नाही, अमृतहार मिळालेला नाही, अशा अनेक संस्थात्मक ज्या अडचणी येतात, MCP कार्ड मिळालेलं नाही, HB तपासणी, रक्त, लघवी, उंची, या सगळ्या तपासण्या ज्या आहेत त्या झाल्यात की नाही याच्या संदर्भातलं पण डिटेल सर्वेक्षण त्यांच्यासमोर मांडण्यात आलं, त्याची एक शीट त्यांना देण्यात आली. आणि त्यामधून यापुढे हा या कार्यक्रमाअंतर्गत पुढची ट्रॅकिंग, महिलांची ट्रॅकिंगची प्रक्रिया कशी असेल हे त्यांना सांगण्यात आलं. आणि मग त्यांचे वेगवेगळे मुद्दे ज्याच्यामध्ये आधार कार्ड नाही निघत म्हणून, बँक अकाउंट निघत नाही म्हणून, पुढच्या कुठल्या अनुदानच मिळत नाही अशापर्यंत सगळे मुद्दे समोर आले, ज्याच्यामध्ये आम्हाला तहसीलदारांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आधार कार्ड आणि बँक अकाउंटचे कॅम्प लावण्यात येतील आणि त्या त्या भागातल्या त्या अडचणी सोडवण्यात येतील. त्याच्यानंतर जन्मदाखल्याच्या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत त्या व्हिडिओ स्तरावरून सोडवण्यात येतील आणि ग्रामसेवकांना त्या पद्धतीच्या सूचना देण्याचं पत्र काढण्यात येईल हे BDO साहेबांनी पण त्यांच्या वतीने आश्वासित केलं. आणि सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा या निमित्ताने, हा एक खूप चांगला प्रकल्प आहे आणि यामध्ये सगळ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने जर आपण केलं तर निश्चितपणे ही प्रक्रिया चांगली आहे. आणि ही आम्ही नुसत्याच 3 PSC आणि 15 गावांपुरता मर्यादित न ठेवता जास्तीत जास्त धडगाव तालुक्यातल्या सर्व PSC अंतर्गत ती राबवावी असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ओव्हरऑलच एक तालुका मेळाव्याचं फलित म्हणून सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका दाखवण्याचं जाहीर केलं. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात या PSC आहेत आणि या धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील महिलांना, बालकांना त्यांचा लाभ मिळायला पाहिजे म्हणून ही कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्यात DHO, THO, वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार साहेब आणि BDO साहेब सगळे उपस्थित होते. या सगळ्यांसमोर प्रश्न मांडण्यात आले आणि ज्या समस्या आहेत त्याच्यावर काय कार्यवाही होईल याची मागणी करण्यात आली. त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आणि पुढील प्रश्न लवकरात लवकर मिळून आपण याला मार्गी लावू असं आश्वासन DHO, THO, तहसीलदार साहेब यांच्याकडून देण्यात आलं. प्रक्रिया म्हणजे माता आरोग्य हक्क अभियान हे आहे. तालुक्यामध्ये आपल्या 50 ग्रामपंचायती आहे, 163 गाव आहे. तिच्यापैकी 15 गावांचा अभ्यास केला आहे तर तिच्यापैकी 214 वार्ड तुम्ही हा केलेला आहे. सर्व तिच्यामध्ये जर बघितलं तर 22 पण घरी झाले, 110 महिला आहे, 214 पैकी 50% हे 15 साठी आहे. तर 163 साठी काय असेल याचं मला थोडी चिंता लागली. तर एकंदरीत सगळ्यात याच्यावर एक काम चाललं आहे म्हणजे की होम डिलिव्हरी जास्त आहे ती सिरीज डिलिव्हरी व्हायला पाहिजे जास्तीत जास्त. त्या समस्या येणार आम्ही आत्मालो वैयक्तिक मत आहे आणि हा पूर्ण तालुक्याचा सर्व आपण करावा म्हणजे जेणेकरून आपल्या या सगळ्या समस्यावर आपण सगळेजण एक सामूहिक कोणी कोणाचा आढावा वगैरे असं नाही तर आपल्याला सगळ्यांना एक चांगलं काम एक उत्कृष्ट प्रकार करता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नर्मदा बच्चा आंदोलनातील आपले चेतन दादा तसंच लतिकाताई आणि सर्व उपस्थित मान्यवर DHO साहेब, भावा सर आणि आमचे मित्र दिनेश वर्जी साहेब, BDO साहेब, आपण सगळ्यांनी एकत्रित या चांगल्या कार्याला चांगलं गती देऊन सर्व मातांचं आरोग्य आपल्याला तसं चांगलं करता येईल आणि एक चांगलं सुदृढ बालक कसं तयार करून चांगली तालुक्याची प्रगती कसं करता येईल असा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी आशा व्यक्त करतो.